नमस्कार द डिबेटच्या आईच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार आज आमी असो विषय डिस्कस करता तातूंत भितर कायदोय आसा गोंयची अर्थवेवस्थाय आसा आनी खंय तरी गोंयचो समाजूय आसा. आयचो विशय फाटले तीन फावटी तरी मुख्यमंत्र्यांनी म्हळां की सुप्रीम कोर्टान स्टेटीक आपलें काम करपाक दिवचें, स्टेटीचे जे अधिकार आसात राज्याचे जे अधिकार आसात ते सुप्रीम कोर्टान आपली जाल्ल्या भशेन काम करचें न्ही. खरेंच न्यायवेवस्था सद्याक राज्याचे जे अधिकार आसात ते हातासून ताजेर निर्णय दिवपाक लागल्या काय कितें हो विशय आमी डिस्कस करतात. आनी तीन मानेस्त आसा आमचे बरोबर. पयली आसात ते प्रमोद सावंत भाजपाचे आमदार, ते स्वता खंय तरी मायनींग बेल्टांतल्यान येतात. दुसरे आसात गोंयचे वरिश्ठ पत्रकार प्रकाश कामत आनी तिसरे आसात कायदेतज्ञ क्लिओफाज अल्मेदा. सर स्वागत तुमच्या तिगांचे. प्रमोद भाऊ तुमचे कडच्यान सुरवात करया. तीन फावटी तरी आतां मुख्यमंत्र्यान म्हळें की कोर्टान राज्याक आपली काम करपाक दिवचें, तुमकां कित्याक दिसता की कोर्ट तुमकां तुमचें काम करपाक दिना म्हण? एक जर आमी विषय पळयत कोर्ट आमकां आमचें काम करपाक दिना अशें जर कित्याक म्हणत, हांव अशें म्हणटलो की सद्या जे कोर्टान ऑर्डर दिली ही 5 तारखेक दीस दिली. तसो विशय जर पळयत आमी जर 5 ऑक्टोबराक दिली. ओके, गोंय सरकारान 10 सप्टेंबरा दीस टेम्पररी सस्पेन्शन ऑफ ऑल मायनींग ऑलरेडी आपले टेम्पररी सस्पेन्शनची ऑर्डर काडलेली. खरें म्हटल्यार कोर्टान जेन्ना 5 सप्टेंबराक ज्या PILA अगेन्स्ट ऑर्डर दिली, जो गोवा फाउंडेशनान 25 सप्टेंबरा दीस PIL फायल केले. बरोबर, हे PIL फायल केले आसतना कोर्टान ऑर्डर दिवच्या पयली एक 2-3 गोष्टींचे लक्ष दिवपाक जाय आशिल्ले. तेज्यान पयली तेंच्यांनी जी ऑर्डर फायल केली ही जो शहा कमिशन जो रिपोर्ट आसा विथ जो प्री मॅच्युअर रिपोर्ट तेंच्यांनी थर्ड पार्ट अजूनही सबमिट करूंक नाशिल्लो. दुसरी गोष्ट, जो मनीस PIL फायल करता ही इज अ नॉन स्टेक होल्डर. म्हाज्या क्लियर कट म्हणण्या इज अ नॉन स्टेक होल्डर एन्ड इशू टू इशू आनी ताज्या हाजेर जर इशू केली ऑर्डर टू स्टॉप ऑल द मायनींग, हो सामको नोट करी सारको विशय आसा. ताज्याच बरोबर खरें म्हटल्यार इट इज अ एक्स पार्टी ऑर्डर दिली, इट इज विच इज कॉल्ड द इंटरीम ऑर्डर. बरोबर अशें आसा. हे सगळें करता आसतना जे गोंय सरकारान जी 10 सप्टेंबरा दीस ऑर्डर दिल्ली ती लक्षांत घेवपाक जाय आशिल्ली, त्या विशयाचेर जे शाह कमिशनचो रिपोर्ट जालो ऑल इलिगल मायनींग जाले हेजेर गोंय सरकार विचार करताले, गोंय सरकार हेजेर एक्शनूय घेतले आसले. त्या खातीर परत तुमचें म्हणणें कितें की तुमकां तुमी जें करपाक सोदताले तें करपाक दिनासतना सुप्रीम कोर्टान सगळें आपल्या हातांत घेतलें? आमकां करपाक जाय आसलें तें म्हजें म्हणणें न्ही, तर जें इलिगल जालां ते सगळे इलिगलिटीज बॅन करून परत आसले ते लिगल आणि कायदेशीर मायनींग जे गोयच्या लोकांक जाय आशिल्ले ते, म्हणजे ज्या खाणीज पट्ट्यात रावपी लोकां खातीर जाय आशिल्ले ते. कारण लोक भावनेची कदर न करता, लोक भावनेचो विचार न करता ज्या कोणी PIL फायल केली तो कसलोच विचार न करता जो सुप्रीम कोर्टान ताजेर निर्णय दिलो ताजेर खरें म्हटल्यार सरप्रायझिंग आणि शॉकिंग निर्णय आशिल्लो. अधिकाराचेर ताणे उल्लंघन झालं. बरोबर आसा. कारण हांगासर गोंयाक खंय तरी निर्णय आयकून घेवपाक जाय आशिल्ली. पयली आयकून घेवपाक जाय आशिल्ली. दोन मुद्दे आहात. पयले मुद्दे ते म्हणतात की ज्या मनशान PIL फायल केला ही इज अ नॉन स्टेक होल्डर, आनी दुसरी म्हणटा तरी आमचे आयकूनच घेतलं ना. जेन्ना आमी ऑलरेडी कितें तरी एक्शन करपाक सुरवात केली तेन्ना एक्स पार्टी ऑर्डर दिवपाची गरज कितें आशिल्ली? टू थिंग्स. वन इज आय डोंट एक्सेप्ट डेट दे आर नॉन स्टेक होल्डर्स. गोवा फाउंडेशन इज इन्वॉल्वड विथ नंबर ऑफ एनवायरमेंटल इश्यूज इन द स्टेट ऑफ गोवा. दे हॅव ऑलरेडी फायल नंबर ऑफ पिटिशन बिफोर सुप्रीम कोर्ट ऑन दीस व्हेरी इश्यू. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू आय डोंट थिंक मिस्टर सावंत इज राईट. नो सेकंडली लुक ॲट वॉट मिस्टर सावंत हिमसेल्फ सेज. द गोवा गव्हर्नमेंट्स बॅन स्टील कंटिन्यूज. द मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड फॉरेस्ट हॅज सस्पेंडेड द क्लिअरन्सेस. करेक्ट. नॉट अ सिंगल माइंड हॅज clearance from National Board of Wildlife. I mean, these situations, if there is a ban, then I don't think anybody should complain. तांचो मुद्दो आसा की आमी ऑलरेडी बॅन घाल्लें, वी आर लुकिंग इन टू ऑल दीज आस्पेक्ट्स एन्ड वेन स्टेट वॉज पर्फॉर्मिंग इट्स ड्युटी ज्युडिशियरी एन्क्रोस्ड अपॉन इट. सी दीस मॅटर हॅज बीन गॉन इन टू बाय द शाह कमिशन. इन फॅक्ट शाह कमिशन सेज दॅट ऑलमोस्ट एव्हरी माइंड इज इलिगल. नॉट अ सिंगल माइंड हॅज वाईल्ड लाईफ बोर्ड क्लिअरन्स फ्रॉम द वाईल्ड लाईफ बोर्ड. Secondly, we will find so many illegalities have been pointed out. And in any case, when he says that it is a temporary stoppage given by the Goa government, the Supreme Court's order is also an interim measure. So, these are all interim measures. Let the Supreme Court decide on the matter. Prakash, you have to say, 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 Manohar Bab, Parikar Chief Minister, Manohar Bab, की न्यायालयांनी न्यायदान करचें, सरकारा चलोवची न्ही, एकदम बरोबर, त्या बद्दल दुबाव नाच. पण म्हाका दिसता हे आमचे पळय मायनिंगाचो विशय आसा तातूंत तांगेले तें लागता लागू जाता अशें दिसना. हाजें कारण अशें की पयलीं म्हणजे आतां सामकोच हाणें वचूया, मनोहर पर्रीकार एज अ लिडर ऑफ ऑपोजिशनान PAC तो रिपोर्ट हाडलो, पब्लीक अकाउंट्स कमिटीचो 25,000 कोटी किंवा
3000 कोटी असे विषय देऊन की इलिगलिटीज झाल्या सगळे तरेच्यो कंडोनेशन झाल्या हाजे सगळे ते बीजेपी सेंटराक वचून प्रेसिडेंटीक मेळ्ळे 25,000 कोटी म्हणून त्या हातून निवेदनाक आशिल्लें पीएससीतनी इलिगलिटी झाल्या म्हणून प्रायम मिनिस्टराक मेळ्ळे मागीर पोल्युशन एजन्सीक मेळ्ळे सगळे तरेचे एजन्सीक मेळून ताणी सांगले हे जे व्हडले आकांत घडला कोण काय करीत आशिल्लो करतालो नो एक्शन जायनाशिल्ली कांयच एक्शन जाली ना वेल्यान पीएससीचो रिपोर्ट पर्रीकाराचो असेंब्ली येवकूच दिलो ना हे तुम्ही एक्झिक्युटिवान केले ह्यो सगळ्यो गजाली बॅकग्राऊंड आसा. ताजे नंतर शहा कमिशनचो रिपोर्ट आयलो. शहा कमिशनच्या रिपोर्टा प्रमाणे जवळजवळ 90% मायनी इलिगल वस्तू घडल्या तातूंत इलिगलिटी सगळ्यो घडल्यात तातूंत एक्स्ट्रॅक्शन इलिगल जालां एक्सेस जालां अतिक्रमण जमनीचेर जाल्यात फॉरेस्टाचो सावार जाला आतां तांचो मुद्दो हांव येता म्हणजे हो विशय जर झाला ताज्या नंतर सीईसीन रिपोर्ट दिलो तुमच्या कडेन डिस्कशन करून तो रिपोर्ट दिलो तातूंतय ताणी म्हळें सादारण 90% हातूंत जाला म्हणून हें सगळें घडलां हें आसतनाय मनोहर बाब म्हणटा आनी तातूंत दुसरो बॅकग्राऊंड असो की 7 सप्टेंबराक रिपोर्ट आयल्या नंतर 10 सप्टेंबराक मनोहर बाबान ताणी सांगल्या प्रमाणे सस्पेंड दवरले 13 सप्टेंबराक केंद्र सरकारान सस्पेंड केल्यो लायसन्सीस आनी ताजे नंतर 5 ऑक्टोबराक सुप्रीम कोर्टान केले. पूण म्हत्वाची गोश्ट मनोहर बाब म्हणटा म्हाका दिसता ताजें कारण एकूच की सुप्रीम कोर्टान कितें केलें की हांगा जें मायनींग ऑलरेडी जाल्लें आसा तें ट्रान्सपोर्ट करून एक्सपोर्ट करुया अशी तयारी चालू आशिल्ली तिवूय बंद केली आनी मनोहर बाब एक पॉलिसी उलयताले डंप पॉलिसी ज्याका आपल्याक सेंट्रल हाजें हें लागना म्हणून कळ्ळें तेवूय बंद केलें. म्हाका दिसता सरकाराचो खरो राग हांगा आसा सगळेंच बंद केलें ह्यो गोश्टी बंद जाल्यो म्हणून. बिलकूल ना बिलकूल ना. म्हाजें खरें म्हणणें आसा पयलें जें पी आय एल जे तुमी बाब म्हटलें की पी आय एल जो आसा पब्लीक इंट्रस्ट लिटिगेशन त्या पब्लिकाचे त्या परिसरांत रावपी त्या पट्ट्यान रावपी लोकांचो विचार जावपाक जाय आशिल्लो कारण आज आमी पळयतात त्या पट्ट्यान रावपी लोकांचो जर तेंच्यांनी सुप्रीम कोर्टान ऑर्डर पास केल्या पी आय एल घातले आसत जाल्यार आयज थंय जे 5 लाख लोक वस्ती रावता तितूंतले म्हाका दिसता जवळपास ना म्हटले जाल्यार खरें म्हटल्यार 2 टायम जेवणाचोय प्रश्न जातलो लोकांचो. लोकांचे आर्थीक उत्पन्न जें आसलें पूर्ण पुराय मायनिंगेचेर डिपेंड आसलें. खुद्द म्हाज्या मतदारसंघातलें 90% लोक ह्या मायनिंगाचेर डिपेंडंट आसा. आतां प्रत्येकाच्या घरांत रोजी रोटी चलप हें कठीण आसा त्या खातीर तो इंट्रस्ट पळोवपाक जाय आशिल्लो हो पयलो विशय आसा. तो दुसरो विशय जो तुमी म्हटलो की जेन्ना स्टेट गव्हर्मेंटान एक्शन घेतलेली सेंट्रल गव्हर्मेंटानूय एक्शन घेतलेली खरें म्हटल्यार सेंट्रल गव्हर्मेंटान एक्शन घेतलेली तेंच्यांनी तर सरळ सरळ ईसी सस्पेंड करून उरलेल्यो हें सगळें जाल्या उपरांत ताजेर सुप्रीम कोर्टान खरें म्हटल्यार निर्णय दिवपाची कितें गरज आशिल्ली. आयदर ह्या दोनूय विशयांतल्यान खंय तरी गोंयांत लिगल मायनींग चलपाक जाय आशिल्लें हेजेर स्टेट गव्हर्मेंट विचार करतालो. तांचो मुद्दो आसा की तुमकां दुखता कारण तुमी खंय तरी ट्रान्सपोर्टेशन चालू दवरपाक पळयताले बंद केलें सुप्रीम कोर्टान तुमकां चड दुखता ना. आमचें म्हणणें आसा खरें म्हटल्यार जें लिगल मायनींग चलपाक जाय हेज्या खातीर आमचो प्रयत्न आसलो आनी हेज्या खातीर आमचो फोर्स आसलो. म्हाका सांग प्रमोद बाब जेन्ना सुप्रीम कोर्टा मुखार तुमी येदे व्हडले विशय घेवन वता शहा कमिशन इज अ सुप्रीम कोर्टाचो जज एपॉयंट केल्लो कमिशन आनी तो जेन्ना इलिगलिटी म्हणटा बरोबर की तातूंत सगळें चड उणें पळोवपाकच गरज आसा. ताजे नंतर सीईसीन रिपोर्ट दिला हांगा येवन अभ्यास करून दिला तुमी आतां तुमचो जाता तितले पद्दतीन तुमचे एफिडेविट वचून तुमचे सगळें मांडपाक कोणें तुमकां आडायल्या सरकाराक पण न्यायालयान एकदमच भावना विवश जावन निर्णय दिवचो अशें आमी मान्य करूं शकतात. One more thing we have to keep in mind that the Supreme Court has decided at the interim stage. The Supreme Court has considered the report of the Shah Commission, which talks of almost the entire mining sector being illegal. If we say that, then ours is a hard case. And even if the Supreme Court has erred, then I would say hard cases make bad law. And in hard cases, if something wrong has happened, but maybe we will have to tolerate it. तांचो मुद्दो कितें आहा ते म्हणतात की जेन्ना आम्ही हे करताले आमकां ही पुराय प्रक्रिया कंप्लीट करपाक दिवपाक जाय आशिल्ली आनी ती कंप्लीट करतकीर जर कोणी ताचेर हॅप्पी ना जाल्यार मागीर तुमी कोर्टांत वचपाक आशिल्ले की सरकारान पळय हें केलें पूण हें सारकें केलें ना. देट इज युअर पॉयंट. एक्झॅक्टली रायट. म्हाजें आजून एक म्हणणें आसा शाह कमिशनाचो रिपोर्ट कंप्लीट जावंक नाशिल्लो Part 3 तेंचो येवंक नाशिल्लो. मग Part 3 येसर कोर्ट कित्याक रावंक ना कारण तेंच्यांनी अपॉइंट केल्ले कमिशन आशिल्ले सेंट्रल गव्हर्नमेंट पळयल्या उपरांत स्टेट गव्हर्नमेंटान ऑलरेडी सांगले बोथ द सेंट्रल गव्हर्नमेंट and the state government has accepted the second report of the Shah Commission. Accepted. Having accepted, yeah. To say that we are not acting on it is not fair. Yeah.
एक्सेप्ट केल्या उपरांत तरी स्टेट गव्हर्नमेंटान इलिगलिटीज चालू दवरपाच्यो म्हणना आमी. ताका लागून तर टेम्पररी सस्पेन्शन जे आशिल्ले स्टेट गव्हर्नमेंटाचे ते ताका लागून आशिल्ले. त्या खातीर पार्ट थ्री येसर विचार करपाचो आशिल्लो तेजो. आनी दुसरी गोष्ट आमी अजून एक गोष्ट विचार करपाक जाय की गोंय हे खूप बारीक स्टेट आशिल्ली. तितूंतलो कितलेशेच लोक ताजेर डिपेंडंट आशिल्ले. ताजेर सीसी अपॉइंट केली. सीसीचो रिपोर्ट तेंच्यांनी 4 वीका उपरांत सबमीट करपाचो आशिल्लो. तो रिपोर्ट सबमीट केल्या उपरांत तरी ताजेर निर्णय दिवपाक जाय आशिल्लो. ह्यो सगळ्यो इलिगलिटी हांव आतां तुका तेच पॉयंट आवट करतां की सरकारान सस्पेंड करून 5 ऑक्टोबर म्हणजे जवळ जवळ 25-26 दीस मदीं गेले. ह्यो सगळ्यो प्रक्रिया जावन सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येई मेरेन तो पर्यंत तुमी ज्यो ट्रान्सपोर्ट आनी एक्सपोर्ट करपाक दिताले डंप ऑलरेडी काडिल्ले आसात ते मीन म्हणून ते सगळे इलिगल ताजो अभ्यास जावना ताजेर लिगलिटी ठरूना अशें आसतना तुमी करू सोदता. ना बिलकुल ना. ताजेर कंप्लीट बंद केलें मेन गजाल कितें आहा की दोन हात मुद्दे. एक जेन्ना तुमी म्हणटाले की आमी ट्रान्सपोर्टेशन बी चालू दवरपाक पळयतात थंय तुमची इंटेन्शन्स बिकेम डाउटफुल. दोन महिने जावन तुम्ही एफिडेविट फायल करपाक शकनात हजर डेफिनेटली तुमका टाइम जाय आशिल्लो पुराय गजाल अभ्यास करपाक. एक मिनिट तांच्यानी एक म्हणजे शाह कमिशन हांगासर अपॉइंट केले तांच्यानी मान्य केले सेंट्रल गव्हर्नमेंटानी मान्य केले इलिगलिटीज फाटल्या गव्हर्नमेंटाच्या काळात कितल्योश्योच मोठ्यो इलिगलिटीज जाल्ल्यो आसा. बरोबर आसा. हेजो रिकॉर्ड जो आसा फाटल्या डिपार्टमेंटा कडेन ना. कारण कितलीशीच वर्सां जे गेली 7 वर्सां हेजो रिकॉर्ड मेंटेन ना. सो दॅट ताजो रिकॉर्ड जाय आशिल्लो. सस्पेन्शन दिल्या उपरांत क्लियर कट गव्हर्नमेंटान स्टार्ट केले की गव्हर्नमेंटान एट प्रेझेंट स्टॉक्स कितें आसा हे सगळे रजिस्टर्ड करचे म्हणून सांगले. सो दॅट आमकां इलिगलिटीज करपाचे नाशिल्ले लिगल कायद्यान एक्सपोर्ट करपाक आशिल्लो. त्या खातीर तेंच्यांनी रजिस्टर्ड करचे म्हणून सांगले. आनी तेज्या उपरांत ते एक्सपोर्ट जाता आशिल्ले बट ते करपाक दिवंक ना. डॅट इज अ डिफरंट पार्ट. त्या खातीर सांगता रिगार्डींग द एफिडेविट जे म्हटलां पळय न्ही सीसीचो रिपोर्ट सबमीट जाल्या उपरांत गव्हर्नमेंटाचो आपलो हे आसा तो तेंच्यांनी. कारण इट इज एक्स पार्टी ऑर्डर नॉट टेकिंग द कन्सिडरेशन इन टू द गोवा गव्हर्नमेंट. तांचो मुद्दो कितें आहा की इवन सीईसीन जर रिपोर्ट फायल केला त्यांना तुमकां आयकलं न्ही. सीईसीन आयकून घेतलं न्ही गव्हर्नमेंटाक स्टील त्या रिपोर्टा भितर गव्हर्नमेंटाक आयकून घेऊ ना. गोवा फाउंडेशन एक मिनिट सीईसीन गव्हर्नमेंटाक आयकून घेऊ ना. गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेशन त्यांनी खूप अफैला त्यांनी सगळे देह गॉन ऑल त्यांनी फक्त जे रिपोर्ट्स केले आहेत ऑन द पिटिशन ऑफ गोवा फाउंडेशन गॉट रिलीफ. यू ऑल्सो गो टू द कोर्ट अँड आस्क फॉर रिलीफ बेस्ड अपॉन व्हॉट एव्हर यू हॅव टू से यू आर नॉट येट सेइंग दॅट पास्ट टू मंथ्स हॅव पास्ड नथिंग इज हॅपनिंग फ्रॉम द गव्हर्नमेंट फ्रंट. नी मेन गजल किती नाउ बिफोर दिस डेट वी आर फाइलिंग अवर गव्हर्नमेंट इज फाइलिंग एफिडेविट. पण सीईसीक मुखार जेव्हा सीईसीन काय डेटा मागलो मायनिंग डिपार्टमेंटा कडच्यान तर तुमच्याच गव्हर्नमेंटा कडच्यान मागलो. यू आर अनेबल टू गिव्ह दॅट. एक मिनिट लक्षात घ्या. आमच्याच गव्हर्नमेंटा कडे मागलो फाटल्या 7 वर्सांचो डेटा गव्हर्नमेंट जेव्हा तयार करताले जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा करप्शन झाले फाटल्या त्यांना फाटल्या त्याचा डेटाच अवेलेबल नाशिल्लो. आय थिंक गव्हर्नमेंट शुड बी टेकन एज अ कंटिन्युइंग प्रोसेस. या गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. करप्शन इज नॉट अ कंटिन्युअस प्रोसेस. आय एम कमिंग ऑन द सेम. करप्शन इज नॉट अ कंटिन्युअस प्रोसेस. त्यांना फाटल्या 7 वर्सांचो रिकॉर्ड मेंटेन करपाक जाय. दॅट रिक्वायर्ड द टाइम. सुप्रीम कोर्ट यू डू नॉट हॅव युअर डेटा विथ यू. हांव तेच म्हणटा सी सादो गोष्ट लक्षात घे की हांगा विषय कितें आसा मायनींग म्हणटा तो सेंट्रल गव्हर्नमेंट परमिशन्स दिता करेक्ट. आणि राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट रेग्युलेटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिंग बरोबर. हे दोन्ही बाबतीत कंप्लीट गव्हर्नमेंट हे जो फेल्युअर झालेलो आसा. आता तुझ्या गव्हर्नमेंट म्हजे गव्हर्नमेंट नवीन गव्हर्नमेंटाचे हे इस्टॅब्लीश जाता सध्या. पण सुप्रीम कोर्टा मुखार जेव्हा येदी व्हडली इलिगलिटी शहा कमिशन हाडटा सीईसी सांगता हय सर असे घडलं म्हणून त्यांना ताणें भावनाविवश जाऊन इमिजिएटली रिस्पॉन्ड जावचे असे कोणच म्हाका दिसना. आमकां जरूर मायनिंगाचे एरियेक लोकांक जे बारीक लोकांक त्रास जाला म्हाका दिसना मिनेरांक त्रास जाला म्हणून ताणी इनफ पैसो करून दवरिल्लो आसा. पण बारीक लोक जे जगताले हे वेवसायाचे तांकां अत्यंत त्रास जाता ही. आणि मनोहर पर्रीकाराक ताज्या खातीर आज पर्याय काढचो पडटा. ह्यो सगळ्यो गोष्टी मान्य. पण असे म्हणे म्हणून आमच्या देशात जे सुप्रीम कोर्टात एक हे आसा पळय कायद्याचे हे ते वचूकच जाय. हे सांगतनाच हांव हेवूय म्हणचो ना की सुप्रीम कोर्ट काही गोष्टी अतिरेक करिना असेय म्हणचो ना. हे बाबतीत हांव म्हणिना. पण सादे एक उदाहरण दिता मनोहर बाबान म्हणा म्हणून की सुप्रीम कोर्टान ॲडमिनिस्ट्रेट करचे न्ही.